नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। सो आज वीडियो मध्ये मी महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केलेला आहे। गणेश चतुर्थी येत आहे, तर गणेश चतुर्थी साठी तुम्ही असा ट्रेडिशनल लुक नक्की ट्राय करू शकता। गणेश चतुर्थीलाच नाही तर तुम्ही कुठल्याही सणाला हा लुक क्रिएट करू शकता। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं पोहोचेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण चेहरा क्लीन करून घेतलेला आहे। आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे, आपण मॉइश्चरायझर लावत आहोत। तर हे मॉइश्चरायझर पूर्णपणे आपल्या चेहऱ्याला स्प्रेड करायचे, आपला चेहरा हायड्रेट झाला पाहिजे आणि हे पूर्ण चेहऱ्याला स्प्रेड करायचं आहे। नेकला पण लावायचं आहे। आपलं मॉइश्चरायझर लावून झालेलं आपण प्रायमर लावत आहोत। तर प्रायमर लावणं पण खूप इम्पॉर्टंट असतं मेकअप, कुठलाही मेकअप करण्याच्या आधी आपलं प्रायमर लावून झालेलं। आता मी कन्सीलर लावत आहे। जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट आहेत तिथे तिथे आपल्याला कन्सीलर लावायचा आहे। मला इथे थोडे डार्क स्पॉट आहेत आणि अंडर आयला पण लावायचं आहे। डार्क सर्कल असतात, सो अंडर आयला पण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डार्क स्पॉट, अंडर आय, डार्क सर्कल सगळे कव्हर होऊन जातात। आणि आपल्याला हे ब्लेंडरच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीत ब्लेंड पण करायचं आहे। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण प्लीज तुम्हाला खूप हेल्पफुल आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा, खूप छान लुक क्रिएट होणार आहे। आणि आता आपण ब्लेंडिंग करणार आहोत। ब्लेंडरच्या साहाय्याने आपण ब्लेंडिंग करणार आहोत। अंडर आयला थोडा स्लो करायचा आहे आणि डॅब डॅब मोशन मध्ये आपल्याला ब्लेंडिंग करायचे आहे। बघू शकता तुम्ही खूप छान कव्हर होत आहे। आणि बघू शकता तुम्ही किती छान कव्हरेज देत आहे हे प्रॉडक्ट। ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपलं हे ब्लेंड करून झालेलं आहे ऑलमोस्ट। आता आपण लॅकमेचं लिक्विड फाउंडेशन इथं मी यूज करत आहे। तर लॅकमेचं लिक्विड फाउंडेशन मी आता अप्लाय करणार आहे। हे पण खूप छान प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट पण खूप छान कव्हरेज देते, बघू शकता तुम्ही। आता हे पण आपल्याला ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करायचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये। डॅब डॅब मोशन मध्ये ब्लेंडिंग करायचं आहे। ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे। ब्लेंडिंग जर चांगली केली तर आपला लुक चांगला येतो आणि चेहऱ्यावर कुठलेही स्क्रॅचेस राहत नाही, चेहरा इवन टोन वाटतो, नॅचरल वाटतो। सो ब्लेंडिंग, जितक्या वेळ तुम्ही ब्लेंडिंगला टाइम द्यान तितक्या वेळ तितका छान तुमचा मेकअप दिसणार आहे। सो ब्लेंडिंग चांगली करणं खूप गरजेचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि उरलेलं प्रोडक्ट आपल्याला नेकला पण लावायचे, चेहरा नेक वेगळं दिसलं नाही पाहिजे। आणि तेच उरलेलं प्रोडक्ट ब्लेंडिंगमधलं आपल्याला आपल्या कानांना पण लावायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान कव्हरेज मिळालेलं आहे। आणि ही माझ्याकडं कॉम्पॅक्ट आहे, तर ती आपल्याला बेस सेट करण्यासाठी यूज करायची आहे कॉम्पॅक्ट। आपला कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे आपली ऑलमोस्ट। आता मी आयब्रो फिल करणार आहे गाईज। मी आयशॅडो पॅलेट च्या साहाय्याने इथे आयब्रो फिल करत आहे। आयब्रो फिल करणं खूप गरजेचं आहे, कारण ज्याचे आयब्रो हलके आहेत त्यांनी तर आयब्रो फिल केलेच पाहिजे, आयब्रोला शेप दिलाच पाहिजे। माझे आयब्रो पण खूप हलके आहेत, लाईट आहेत, सो मी पण आयब्रो फिल करतेच, त्याच्याने खूप छान लुक येतो, तुम्ही बघू शकता डिफरन्स।
हे आता आपलं आयब्रो फिल करून झालेले आहे. खूप जण मला विचारतात तुम्ही डोळ्यांमध्ये लेन्स लावता का, तर नाही मी लेन्स नाही यूज करत, माझे नॅचरल डोळे तसेच आहे. तर हे आपण आयशॅडोचं दुसरं पॅलेट घेतलेलं आहे. आज आपण थोडा हलका आयशॅडो एक शेड लावणार आहेत. सो साडी आपली पर्पल कलरची आहे, तर मी पर्पल कलर घेतलेला आहे आणि मी इथे ब्रशच्या साह्याने ते ब्लेंड करत आहे. ब्रशने ब्लेंडिंग करायचं आहे आणि आपण एकच शेड लावणार आहेत नॉर्मल पर्पल कलरचा, बघू शकता तुम्ही. आणि तो पण लाईटच लावणार आहे, जास्त डार्क नाही लावणार आहे, कारण आपल्या साडीचा कलर डार्क आहे. सो आपला आय मेकअप लाईटच असणार आहे. सो मी एकच कलर यूज करत आहे. सी गाईज, खूप छान लुक येणार आहे आपला. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर हे आपलं बघू शकता ब्लेंडिंग केलेली आहे, एकदम लाईट लाईट मी कलर लावलेला आहे आयशॅडो. सो झालेलं आहे आपलं. आता मी आयलायनर लावणार आहे. हे माझ्याकडे ADSचा आयलायनर आहे. सो मी आयलायनर लावत आहे. ह्याच पद्धतीने दुसऱ्या डोळ्याला लावायचं आहे. आता मी काजळ लावत आहे. काजळ लावून झालेलं आहे, दुसऱ्या डोळ्यात लावत आहे काजळ. आता मी मस्करा लावत आहे. मस्करा पण लावून झालेला आहे आपला या ठिकाणी. मी आता ब्लशर लावत आहे. मी डार्क नाही, हलकं हलकंच लावणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी ब्लशर लावलेलं आहे. हलकी स्माईल करायची आणि ब्लशर लावायचं, बघू शकता तुम्ही. छान असं ब्लशर लावलेलं आहे आज मी, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसत आहे. या ठिकाणी मी इथं आपला महाराष्ट्रीयन लुक आहे, तर मी इथं चंद्रकोर लावलेली आहे टिकली. मी थोडं हायलाईट पण करणार आहे, हायलायटर लावणार आहे. तर या ठिकाणी मी हायलायटर लावत आहे. हायलायटर मला खूप आवडतो, खूप सुंदर दिसतं हायलायटर लावलं तर. चेहरा चमकतो आपला, बघू शकता तुम्ही. थोडं नोजला पण लावायचं आहे. बघू शकता तुम्ही, बघा खूप छान दिसत आहे. हे आपलं हायलायटर लावून आता झालेलं आहे. सो आता आपण, मी तर लिपस्टिक लावत आहे. आपल्या साडीची बॉर्डर रेड कलर आहे, तर मी तर रेड कलरची लिपस्टिक लावणार आहे. मी लिपस्टिक लावत आहे. लिपस्टिक लावून झालेली आहे आपली या ठिकाणी. सिंदूर लावत आहे. सिंदूर लावून झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला इथे आता हेअरस्टाईल करायची आहे. या ठिकाणी आपण हेअरस्टाईल करत आहोत सिंपल पद्धतीने, महाराष्ट्रीयन लुक करत आहोत. आपण अंबाडा